गझल सम्राट सुरेश भट यांच्या आठवणी वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या वाहिन्यांवर सांगितल्या आहेत प्रदीप निफाडकर यांनी. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. कवी सुरेश भटांनी अशा शब्दांनीच नाही तर वेगवेगळ्या भावभावनांनी आपल्याला रसिकांना अगदी श्रीमंत करून टाकलं. त्यांची प्रत्येक भावना अगदी उत्कट, मग ती देशभक्तीची असो, भक्तीची असो किंवा प्रेमाची असो, या सगळ्या भावनांच्या मागची प्रेरणा काय होती, त्यांचं आयुष्य कसं होतं, याच्याबद्दल आपल्याला आपल्या रसिकांना नेहमीच कुतूहल वाटत राहिलं आहे. 15 एप्रिल हा सुरेश भटांचा जन्मदिवस, या निमित्तानेच त्यांचं आयुष्य कसं होतं, कविते पलीकडले कवी सुरेश भट कसे होते हे जाणून घ्यायचा एक छोटासा प्रयत्न आज आम्ही करतो आहे. आणि त्या आयुष्याबद्दल, त्या किस्स्यांबद्दल सांगण्यासाठी कवी सुरेश भटांच्या कन्या विशाखा महाजन आणि त्यांचे शिष्य म्हणू, मित्र म्हणू, त्यांच्या गझलांचे जाणकार म्हणू असे प्रदीप निफाडकर हे दोघेही आपल्याबरोबर आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. मी जसं आत्ता म्हटलं की कविते पलीकडचे कवी सुरेश भट आम्हाला जाणून घ्यायचे आहेत आणि 15 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आहे, तर वाढदिवस कवी सुरेश भट कसा साजरा करायचे, खरंच वाढदिवस त्यांना साजरा करायला आवडायचा का आणि एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून कसा व्हायचा त्यांचा वाढदिवस? खरं तर त्यांचा वाढदिवस हा सार्वजनिक कधी झालाच नाही, म्हणजे 60व्या वर्षी नागपूरकरांनी केला तो जो सोडला, अरविंद इनामदारांनी त्यामध्ये मोठा हे घेतलेला होता, आपले पोलीस महासंचालक, तर तसा त्यांचा सार्वजनिकरित्या झालाच नाही. त्यांची खरं 75 आम्हाला करायची होती पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं, त्यामुळे तसं त्यांना वाढदिवसाचं काही फार अप्रूप होतं असं नाही, पण घरामध्ये ते वाढदिवस साजरा करायचे ते मात्र गौरी सांगेल. खरंच विशाखाताई, म्हणजे आम्हाला सगळ्यांना रसिकांना त्यांच्या चाहत्यांना नेहमी कुतूहल वाटत आलं की असे महत्त्वाचे दिवस किंवा एकूणच कसं असायचं त्यांचं आयुष्य, म्हणजे काय वेगळे पण तुम्हाला आता जाणवतं? वेगळे पण कोणत्या अर्थाने म्हणतात? म्हणजे जगणं आम्ही जे ऐकतो भटांबद्दल ते म्हणजे एक मस्त कलंदर अशा पद्धतीचं आयुष्य होतं, तुम्हाला एक मुलगी म्हणून काय जाणवलं? वेगळं असं, त्यांच्या जितक्या जितक्या कविता आहेत ना, त्यांचं जे जगणं होतं ते सगळ्या त्यांच्या कवितातून, म्हणजे जे तुम्ही कविता वाचता ते जे जगले ते त्यांच्या कवितांतून सगळं दिसतं. ते म्हणजे वेगळं असं काही नाही, कवितातलं आयुष्य वेगळं, स्वतःचं आयुष्य वेगळं, असं वेगळं काही नव्हतं. म्हणजे तुम्ही कविता वाचल्यावर त्यांना जाणू शकता की हे असे होते, असे वेगळं असं सांगण्यासारखं असं वेगळं काही नाही आहे. वाढदिवसाचं म्हणाल तर घरी म्हणजे ओळखीचे आजूबाजूचे जे असतात घरी आले की त्यांना शुभेच्छा देऊन असं साधारण पद्धतीने अगदी त्याचबरोबर ते घरातल्यांचा वाढदिवस मात्र जोरात साजरा करायचे. म्हणजे स्वतःचा नाही पण म्हणजे मला लक्षात ठेवून अगदी, म्हणजे मी पहिली मुलगी अगदी कौतुकाचं लाडाची होती, अगदी आठवणीने तुझ्यासाठी काय म्हणजे मला घरात गौरी म्हणायचं, लाडांनी सगळं व्यवस्थित साजरं करायला त्यांना खूप आवडायचं आणि काही असं उत्साहाने अगदी फोटोग्राफी स्वतःला करायची आवडते. तसंच असं फोटोग्राफरला घरी बोलवून फोटो काढणे, एखाद्याच म्हणजे घरातल्या सगळ्यांचा मूड चांगला होतो, खुश करायला फोटो काढून घेणे फोटोग्राफरला बोलवून असं त्यांना खूप आवडायचं, खुश करायचं, म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं होईना होई किंवा कोणताही असो वेगवेगळे. मला आठवतं मी अगदी म्हणजे छोटी प्रायमरीमध्ये वगैरे असेन, वाढदिवसात अगदी साध्या होत्या की माझा वाढदिवस होता, म्हणजे एप्रिलमध्येच असतो माझा पण, तर तेव्हा मी आणि आम्ही ठरवलं काय वाढदिवसाला काय करायचं, तर आम्ही उसाच्या, आपण आज भरपूर उसाचा रस पिऊ, म्हणजे सगळी फॅमिली आम्ही सगळे कुटुंब उसाचा रसाचा गुराळ्यात उसाचा रस मनसोक्त प्यायला गेलो. अगदी सोप्या आणि साध्या हे होत्या, म्हणजे दुसरा समोरची व्यक्ती आणि घरातले सगळे आजूबाजू खुश झाल्याशी मतलब आहे. आपण म्हणजे असा उसाच्या रसाचा उल्लेख केला म्हणून मी असं ऐकलंय की कवी सुरेश भट खवय्ये होते, म्हणजे खाणं पिणं बारकाईने खाण्याबद्दलचं ती आवड कशी काय, आणि खरं तसं पाहिलं तर नागपूर अमरावतीकडले लोक तसं खाण्याच्या बाबतीत खूप म्हणजे खाद्यपदार्थ करणं, वेगवेगळं खाद्यपदार्थ खाणं ही एक आवड असते का, म्हणजे भटांची आवड कशी वेगळी होती त्यात? त्यांना म्हणजे प्रत्येक कोणताही पदार्थ असला बारकाईने खूप आवडायचं, म्हणजे त्यांना पदार्थांची आवड जरी नागपुरात आम्ही राहत होतो तरी सगळ्या प्रकारचे, म्हणजे आता माझी आजी जी होती ती कोकणातून आली, ती इकडचे पदार्थ जसं केळफुलाची भाजी,
त्या अळकुंड असं त्याची भाजी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांना आवडायचे. असं नागपुरातलं स्पेशल असं काही नाही, सगळ्या प्रकारचे पदार्थ. आणि त्याचं सुद्धा म्हणजे इतकं महात्म्य असत, म्हणजे साधी भेंडीची भाजी जरी असेल तरी ती इतकीच शिजली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही. किंवा मुगवड्या आणि बरबटी असं काही काही खास पदार्थ होते, त्याचं शिजण्याचं प्रमाण अगदी बरोबर तंतोतंत तसंच असायचं, हवं असायचं, नाही तर मग थोडंसं ते भिनसायचं. त्याच्यामुळे आईला त्यांचं सगळं माहिती होतं की काय कसं काय करायचं, म्हणजे त्या पदार्थ. आणि त्यांना कधी कधी लहर यायची की आपण करूया एखादा पदार्थ, तर ते उभे राहायचे तिथे आणि मग हे तू घाल ते तू घाल, म्हणजे फक्त सुपरविजन करून पदार्थ इन्स्ट्रक्शन्स द्यायचे. पण त्या तो त्या पदार्थाची चव तशीच व्हायला पाहिजे आणि कोणत्या प्रमाणे ते अगदी म्हणजे ते फार त्यांना अगदी फार बारकाईने करायचं. हे घरातच नाही, हॉटेलमध्ये जरी गेले सुद्धा पदार्थ तसाच चवीचा लागला तर ते आचार्याला आत्ता बोलून आणायचे, त्या वेटरला सांगायचं कुणी बनवलंय त्याला बोलून आण, आणि त्याला 100-500 रुपयाचे त्या काळात नोट काढून द्यायचे बक्षीस म्हणून. मग त्यांना एखादा पदार्थ फार आवडला तर ते अशा अनेक आचारी महाराष्ट्रातले सांगतील की आम्हाला सुरेश भटांनी 100 नोट दिली, 500 नोट दिली, असं म्हणजे खुश व्हायचे. पण एखादा पदार्थ बिघडला तर मग त्यांच्यासारखं बिघडणार कुठे रे, मग ते बिघड जायचे, मग त्या पार वेटर काय मॅनेजरपासून सगळ्यांनाच धाऱ्याव धरायचे, हे पदार्थ कसे बनवतात याचं मी शिकवू का तुम्हाला. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे ना चांगली पुस्तकं होती रेसिपीची, ते खूप वाचायचं आहे, म्हणजे रेसिपीचे म्हणजे रशियन पुस्तकं मी बघितलीत गुळगुळीत कागदाची, ती रशियन रेसिपीची पुस्तकं ही त्यांच्याकडे होती भरपूर प्रमाणात आणि ते वाचायचे. त्यांना कोणता पदार्थ कुठून आला, कुणाला कोणता पदार्थ आवडत होता इतिहासात, याचं बारीक ज्ञान होतं, म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ते तेवढंच बारीक ज्ञान होतं त्यांना. आता तुम्ही इतिहासाचाही उल्लेख केला, तसं पाहिलं तर भटांच्या कवितात आपल्याला सगळे मी जसं म्हटलं तसे भाव दिसतात, म्हणजे मग ते देशभक्तीवरची पण तितकीच छान कविता असते. पण असं काही त्यांचा एक एखादा विषय होता वेगळा की त्यांना त्याच्यावरचा अभ्यास करणं किंवा तो त्यांचा जिव्हाळ्याचा होता असा काही विषय होता किंवा काही होतं? त्यांना जीवन जगणं हेच फार आनंदाचं वाटत होतं आणि जीवन जगण्यासाठी जे जे गोष्टी येतात त्या सगळ्या करण्यात त्यांना आनंद होता. आणि ते नुसतं असं नाही की स्वतःच खायचे, ते दुसऱ्याला खाऊ घालायचे. म्हणजे आज महाराष्ट्रात असा एकमेव साहित्यिक असेल की ज्याच्याबद्दल कोणी सांगू शकणार नाही की हा माझ्या पैशाने जेवला आहे, ते दुसऱ्यांना उलट खाऊ घालण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता, सरस होता. आणि त्या मग अनेक कला त्यांच्याकडे होत्या, म्हणजे नुसतंच खाणं आणि नुसतंच गाणं एवढं नाही, ते चांगलं पतंग उडवत असे. त्या पतंगाचा मांजा ते स्वतः चांगलं लहानपणी बनवायचे. अच्छा, म्हणजे कुटून स्वतः बनवायचे लहानपणी. त्यांना बासरी वाजवता यायची, त्यांना तलवार चालवता यायची, एक घाव दोन तुकडे करण्यात ते माहीर होते. त्यामुळे त्यांच्या भटांच्या अशा अनेक कला होत्या, नुसतं एकच नव्हतं. त्यांना हार्मोनियम चांगला वाजवता येतं, त्यांना पखवाच वाजवता येतं, म्हणजे बरेच त्यांना वाद्यही चांगली, ज्ञान चांगलं होतं संगीतातलं. कवी सुरेश भटांबद्दल, कवितेच्या पलीकडल्या सुरेश भटांबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, बघत राहा एबीपी माझा. कवी सुरेश भट यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतोय. आपण जाणून घेऊया आणखीन काही त्यांच्या आयुष्याबद्दलचे किस्से. खाण्याबरोबरच अजून मला आठवतो, म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या खूप वदंता आहेत, किंवा तुम्ही जसं म्हणजे खवय्या, खवय्या म्हणत नाही त्यांना कोणी, खवय्या आहेत, खरं खवय्ये होते ते, पण त्यांच्याबद्दल वदंता फार आहेत. पण ह्या इतक्या चुकीच्या आहेत की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की एकदा हे लोक लक्षात का घेत नाही की हा माणूस, म्हणजे एक तर मुळात नागपूरकडची लोकं थोडंसं आहेच, म्हणजे तो हवामानाचा किंवा ह्याचा प्रदेश आहे की तिथे थोडंसं जास्त खाल्लं जातं, त्यात काय विशेष नाही. आणि ते पैलवान होते, लहानपणी त्यांनी व्यायाम केलेला आहे, त्यामुळे त्यांचा BMR आजच्या भाषेत जास्त होता, त्यामुळे खात होते. पण होतं काय त्यांच्या बाबतीमध्ये की एकदा असं झालं की एकदम माझ्या आम्ही निघालो एका ग्रस्तांकडे, त्यांना जायचं होतं, आम्ही रिक्षात बसलो त्यांच्या घराच्या इथं पुण्यात. आणि रिक्षात बसल्यानंतर आमची रिक्षा थोडी चौकातच गेली नसेल तर त्यांना एक ओळ सुचली. ती ओळ अशी होती, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती. आणि ती ओळ सुचल्या सुचल्या ते रिक्षाला म्हणले, रिक्षा मागे घे, घरी जायचं, परत घरी जायचं. मी म्हटलं का हो, नाही म्हणे परत जायचं आपल्याला, मला ओळ मस्त सुचली आणि त्यांनी मला ऐकवली. म्हणलं वा, आम्ही घरात जाईपर्यंत दुसरी ओळ त्यांना त्या गजलेची सुचली, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती.
आणि ते सुचल्यानंतर ते म्हणले प्रदीप आता मी गझल लिहित बसणार, तू आता बस समोर. आणि त्यांनी ते बसले आणि ते गझल लिहित बसले. ती संध्याकाळी साधारणतः 7-7:30 वेळ असेल. पहाटे 6 ते गझल लिहित होते. म्हणजे त्यांना सुचत गेलं हो, एक एक शेर ते आठवे यायचा आणि मग ते लिहित होते. पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी, पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी, मायती माझीच होती लेखती माझीच होती. असं एक एक शेर सुचत होता आणि ते लिहित होते. आणि तो सगळे गझल 6:30 झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपण जेवलोच नाही, म्हणजे जे आपण रिक्षेत बसून निघालो होतो त्यानंतर. मग ते मला म्हटले की अरे आपण जेवलोच नाही रात्री. म्हटलं हो नाही जेवलो. माझं ठीक आहे म्हणजे तू का नाही जेवला. म्हटलं तुमचं हे सगळं चालू असताना मी बोलणं बरोबर नाही की जर तुमचं डिस्टर्ब झालं तर ती गझल जाईल. आता आपण जेवायला जाऊया. म्हणलं आता 6 कोया देणं. मग 6 आम्ही तिथे रामनाथ नावाचं हॉटेल आहे त्यांच्या अलकडॉकीच्या तिथं, तिथं आम्ही गेलो. आणि मग ते उघडलं वगैरे ते सगळे हकीकत सांगत नाही, पण त्या तिथं त्यांनी त्यांनी एक 4-5 वडे खाल्ले असतील, मी 4-5 वडे काय पाववडे खाल्ले असतील तेवढे झाले असेल, मिसळ खाल्ली असेल. पण त्या तिथे सकाळी येणारा मनुष्य कोणतरी तिथं दुसऱ्या टेबलवर बसलेला असेल, त्याने जर पाहिलं असेल की भटांनी 7 खाल्ले तर तो बाहेर जाऊन 15 वडे खाल्ले सांगायचा आणि तो तिसरा मग आणखी 15-25 करायचा असं व्हायचं. पण ते रात्रभर त्यांनी गझलेसाठी जीव ओतला हे मात्र फार कमी लोकांनी आमच्या जवळच्याच लोकांनी बघितलेलं आहे. आत्ता ना उल्लेख करताना तुम्ही सांगितलं की ते खूप छान बासरी वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. त्यांनी इतकी छान गाणी मराठी समाजाला दिली. आपण अगदी सहज गुणगुणतो त्यांची गाणी. त्यांच्या त्यांना चाली लावल्या गेल्या. भट स्वतः नाही का चाली लावायचे, म्हणजे त्यांचं त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत काय होतं मग काय करायचं म्हणजे जे काव्य गायन करायचे ना ते चालीतच म्हणायचं. म्हणजे असं प्लेन गद्यामध्ये कधीच नाही. त्यांनी ज्या जी त्यांनी गझला गाणी जे म्हणजे कार्यक्रम जे करायचे चाली लावूनच सादर करायचे, फक्त त्याच्याबरोबर वाद्य नसायचे एवढाच फरक. गाणी आनंदासाठी ज्या पद्धतीने गातो किंवा नाही म्हणजे चाली उत्तम म्हणजे चालीतच सगळे काव्य गायन जे व्हायचं सगळ्या व्यवस्थित चालीत म्हणायचं, फक्त वाद्य नव्हती सोबतीला एवढाच फरक होता. मी जे सांगितलं ना त्यांना संगीताचं ज्ञान होतं, त्यांनी लहानपणी शिक्षण थोडंफार घेतलेलं पण होतं शास्त्रीय संगीताचं, चांगले राग त्यांना प्रचंड माहिती होते. आणि त्या याच्यामध्ये त्यांच्या चाली ज्या असायच्या त्या रागावर आधारित असायच्या. ते स्वतः प्रत्येक गोष्ट म्हणजे मालवून टाक दीप तुम्ही ऐकलेली कविता आहे बरं महाराष्ट्र सगळ्यांनीच ऐकलेली. आता मालवणची मूळ चल सांगू का तुम्हाला कशी होती? मला गाता येत नाही पण त्यांचा प्रयत्न करतो. ती अशी होती चेतवून अंग अंग राजसा भेटला निवांत संग मालवून. आता हे निवांत मध्ये त्यांनी हाही त्यांची चाल मूळ चाल आणि मग त्याच्यावरनं हृदयनाथजींनी ती हे केली. पण मूळ चाल ही त्यामध्ये त्यांनी तो निवांत शब्द किती घेतला मस्त. तर हे त्यांना संगीताचं ज्ञान असल्यामुळे. तुम्हाला एक आणखीन चांगली चाल ऐकायची असेल तर मी गौरीला विनंती करेन. देखावे बघण्याचे म्हणून ही कविता ऐका. देखावे बघण्याचे देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे रंगावर भुलण्याचे वय निघून गेले गेले फिकट संग गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे रोज नवे
नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले. त्यांचा आवाज चांगला डेफ चांगली होती, फरक पडणारच आहे. वजन भरपूर होतं ना, मी प्रयत्न केला म्हणायचा अर्थात खूप. विशाखा, आता तुम्ही गाऊन दाखवलं आम्हाला, तर ज्या काळात आता त्यांच्या कवितांना चाली लावल्या जात होत्या आणि प्रसिद्धी मिळत होती, त्या काळात घरी काय चर्चा व्हायची, म्हणजे कसं असायचं तुमच्या घरातल्या चर्चा, गप्पा काय व्हायच्या? जेव्हा म्हणजे ही जी त्यांची माहिती असलेली गाजलेली जी गाणी आहे, मालवणं टाक्क दीप म्हणा मलमली, आम्ही छोटे छोटे होतो. फक्त आम्हाला तेव्हा कसं अपूर्व असायचं की ही गाणी रेकॉर्डवर सगळी ऐकायला, घरोघरी ऐकायला मिळतात, आपल्या बाबांची गाणी आहे असं तेवढंच कळत होतं. पण हळूहळू मग जसं मोठे मोठे होत ती काय खूप म्हणजे प्रसिद्धी नाही किंवा म्हणजे अशी, आता आता उल्लेख केला आपण जसं की त्यांना स्वतःला संगीताचं ज्ञान होतं आणि असे नामवंत संगीतकार गायक जेव्हा अशा पद्धतीने ती गाणी गात होती, चाली लावल्या जात होत्या, तेव्हा त्यांना त्यांच्या गाण्यांबद्दल काय वाटत होतं? म्हणजे कधीतरी असं झालं की त्यांना आवडलं नाही किंवा कधी खूप समाधान वाटलं कोणाला आवडलं स्वतः भटांना चाली, हा चाली किंवा एखाद्या गाण्याचं खूप समाधान छान असं काही? जोपर्यंत त्यांना चाली आवडायच्या नाही त्यांनी पुढे कधीच जाऊ दिले नाही. जर चाल पटली तरच त्या गाण्याला ते मान्यता द्यायचे, नाही तर अजिबात म्हणजे अगदी ठाम असायचे ते. नाही म्हणजे चाल नाही आवडली तर नाही आवडली म्हणजे कॅन्सलच पूर्ण. अच्छा, आवडली तरच पुढे जायचं, नाही तर नाही. किंवा त्यांना जर चाल आवडली नाही तर ते एकाला उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलं की अरे माझी गजल म्हणजे एखादी सुंदर बिर्याणी आहे आणि ती बिर्याणी घेऊ तुझ्या पुढे आली, घमघमता वास उठलेला त्या बिर्याणीचा आणि तू त्यावर गोमूत्र शिंपडून तो खातोस. म्हणजे इथपर्यंत उदाहरणं द्यायचे ते सांगायचे, पण आपल्याला चाल पटल्याशिवाय ते कधीच त्यांनी. त्याच्यावरून अजून एक आठवलं मला, ते बाबांचं एक गाणं आहे ते पूर्तता माझ्या व्यथेची, तर ते जे गाणं आहे महेंद्र कपूरने म्हटलंय ते लताबाईंना आधी देणार होते गाणं म्हणायला, पण त्या लताबाईंचं असं म्हणा पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी, तर मृत्यूता हा शब्द लताबाईंना काही पटला नाही. मृत्यूत का मृत्यूत का मृत्यूच्या नंतर का आधी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं, तर त्याच्यावरून हे झालं. पण त्यांनी मग त्या शब्दावरून नकार दिला, पण मग बाबांनी पण नाही हा शब्द तर नाही बदलणार म्हणजे शेवटी मग ते महेंद्र कपूरना दिल्या गेलं गाणं. ते एक आपली मतं ठाम असायचे, जे सगळं स्पष्ट असायचं त्यांची जी मतं आहे ती हे नाही. असे आणखीन बरेच किस्से आपल्याला ऐकायचे आहेत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा एबीपी माझा. आपल्या कवितेबद्दल असे आग्रही असलेले भट बाबा म्हणून कसे होते? मला नेहमी आश्चर्य वाटतं की सामान्यपणे की अभ्यास केला पाहिजे, इतके टक्के पडले पाहिजे असं म्हणणारे आई वडील, आता स्वतःला या प्रकारची आवड, इतक्या वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता गजला लिहिणारे, संगीताची आवड असणार, त्यांच्या मुलांकडनं म्हणजे कशा पद्धतीच्या अपेक्षा असायच्या, काय होतं ते? अभ्यासाचं लहानपणी तर एवढा काही अभ्यासाचं हे नाही, पण कधी म्हणजे मराठी भाषेतलं किंवा कोणतेही लँग्वेज इंग्लिश हे असेल तर काय थोडंफार कधीतरी विचारलं तर सांगायचं, पण अभ्यासाचं त्यांचं एवढं हे नसायचं. पण घरात भरपूर म्हणजे मला मी माझे भरपूर लाड त्यांनी केलं आणि त्यांचा असा समज होता की मी जन्माला आल्यानंतर त्यांचे सगळे चांगले दिवस सुरू झाले. म्हणजे एरवी त्यांचा म्हणजे असं अंधश्रद्धा वगैरे काही नव्हतं, पण त्यांचा फार अगदी ठाम महत्व होते की माझ्या जन्मानंतर सगळे त्यांना चांगले दिवस आले. त्यांनी भरपूर लाड आणि कौतुक केलं की भाई म्हणजे दोघं भावांचं केलं नाही असं नाही, पण माझ्याबद्दल फार ते अगदी सॉफ्ट कॉर्नर म्हणतात ना तसं होतं. आणि अभ्यास असा असं कधी हे नव्हतं वातावरण, पण गप्पा वगैरे जेवताना गप्पा व्हायच्या, मग काही विषय निघायचे हा पदार्थ कसा आला, समजा साधा बटाटा असेल बटाटा कुठून आला त्याचा, म्हणजे त्याच्यावर चर्चा व्हायची. अच्छा, म्हणजे बोलता बोलता काहीतरी माहिती देऊन जाणं असं, हा अभ्यास असं काही नव्हतं, ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे नव्हतंच, आपापला अभ्यास हे होतं ते आईकडे. हा एक म्हणजे दोघांनाही हा प्रश्न विचारा असं वाटतो की साधारणपणे अमरावती नागपूर विदर्भातनं आलेल्या लोकांना एक भाषेच्या न्यूनगंडाचा सामना करावा लागतो, मात्र म्हणजे भटांसारखे काही कवी विदर्भातनं आलेल्यांना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं, तिथे हा भाषेचा जो काही प्रॉब्लेम म्हणतो ना विदर्भातनं आलेल्या लोकांसाठी नागपुरातल्या, तो आला नाही. तर भटांच्या म्हणजे भाषेचं काय होतं, म्हणजे ते ती नागपूरची छाप जी होती ती कविता मध्ये
आपल्याला गझलांमध्ये तशी दिसत नाही, पण एरवी बोलण्यात बोलताना चार लोकांमध्ये गप्पा मारताना मग त्यांची भाषा कशी होती? ऍक्च्युली ना नागपूर तुम्ही म्हणताय पण बाबांचं आधीचं बरंच म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत अमरावतीत होते ते, त्याच्यामुळे नागपूरला नंतर कामाच्या निमित्ताने ते आले, कारण बऱ्यापैकी आयुष्य त्यांचं अमरावतीतच गेलं. त्यांच्या मित्रमंडळीत सगळ्या प्रकारचे दोस्त लोक होते, म्हणजे ते जसं बोलतील ज्या प्रकारचे लोक असेल तशी मग भाषा ते करायची, पण बोलायची नॉर्मल जी भाषा असते ना जसं नागपूरला दोन क्रियापद वापरून जात तसं नाही, जसं जसा समोरची व्यक्ती असेल त्याची जी भाषा असेल ते जशा प्रकारे बोलते तसं त्या प्रकारे ते बोलायचे, त्यांचा प्रभाव असा नव्हता त्याचा कोणत्याचा. थोडंसं स्लाईट अगदी खूप असं सांगता येणार नाही, पण थोडंसं होतं कधी कधी नागपूरचं कसं वेगळं. उदाहरणार्थ मी एक दोन शेर ऐकवतो, तो आवडता शेर आहे खरं तर, की तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, खरे मी सांगतो माझा इरादा चांगला होता. हां तर तो नंतर जरा ऐकून घे माझा असंही बदल केला त्यांनी, जरा ऐकून घे माझा इरादा चांगला. त्यामध्ये एक शेर आहे, तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली, तर ते मजा आली नाही म्हणायची, तो नागपुरी टोन वापरायचे, तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली, दिवाही लाजला होता विडाही रंगला होता. तर असं एखाद्या शब्दाबाबत थोडंसं टोनिंग, पण त्या टोनिंगमध्ये त्यांना ते सेन्स तो आणायचा असायचो, त्यामुळे ते मजा करायचे. एखादं सोडलं तर बाकी त्यांची अशा अशी की नाही, किंवा अनिल काय ग्रेस काय किती कवी महाराष्ट्राला नागपूरनी आणि विदर्भानी असं काही नसतो, ते त्या चांगल्या भाषेमध्ये प्रमाण भाषा तुम्ही म्हणा, प्रमाण भाषा वगैरे मी मानत नाही, पण जे काय असेल त्या प्रमाण भाषेमध्येच ते लिहित असतात आणि ती सगळ्यांना कळते, कारण शेवटी कविता ही काय गोष्ट आहे की ती नागपूरला लिहू चंद्रपूरला लिहावी नाही तर कोल्हापूरला लिहा, शेवटी भावना ती भावना आणि ती सगळे शब्द तिकडे कळले पाहिजे ना, कोल्हापूरच्या पोचले पाहिजे, कोल्हापूरच्या माणसाने कविता ऐकल्यानंतर. भटांच्या अख्ख्या गझलांमध्ये एकही शब्द असा नाही आहे की जो आपल्याला कळत नाही, सगळ्या सामान्य माणसांना कळतील असे शब्द आहेत त्याकरता, आणि त्यांना ते सामान्यांकडनं शब्द माहिती करून घ्यायचे म्हणून ते कुठेही कुणाशी बोलायला त्यांना कधी लाज वाटली नाही, की आपण एवढे कवी आहेत आणि या टपरीवाल्याशी कसं बोलायचं असं कधी नाही वाटलं. उलट पक्षी एक आठवण सांगतो की त्यांना एकदा हा जो आताचा भाग आहे ह्याला काय म्हणतात माहिती नव्हतं, हे आपण बोटं पेरं नखं सगळं माहिती आहे, तळहात मनगट सगळं माहिती आहे आपल्याला, ह्या भागाला काय म्हणतात, आणि ते अस्वस्थ आले त्यांनी माझ्या सकट मी काय अशा हजारो लोकांना विचारलं असेल, अहो ह्याला काय म्हणतात या भागाला काय म्हणतात, त्यांना सापडेनच. एकदा ते हातगाडी ओढणारा एक मनुष्य होता, त्याच्यावर तंबाखू, त्याला तंबाखू मागितली आणि तंबाखू घेत तंबाखू खात होते त्याच्यावर, तर त्याला म्हटले बाबा रे म्हणे ह्याला हात काय म्हणतात, म्हणे काय सोपं आहे ह्याला तळ हात ह्याला मळ हात. अच्छा. आणि त्यांना तो शब्द मिळाल्यावर त्यांना इतका आनंद झाला, ते म्हटले की प्राध्यापक आणि PhD धारक असे अनेक लोक मी बघितली, पण सामान्य लोकांमध्येच भाषा असते हे त्यांनी बोली भाषा आहे आणि त्यांना जास्त ज्ञान असतो भाषेचं असं ते सांगायचे. मग असे तुम्ही कवी अनिलांचाही उल्लेख केला, तसं पाहिलं तर भटांचं आयुष्य जास्त म्हणजे अमरावती नागपूर या भागात गेलं, तत्कालीन जे साहित्यिक होते किंवा त्या भागातले लोक होते त्यांचे आणि यांचे म्हणजे दोस्ती कशी होती, संबंध कसे होते? नाही त्यांचे बरेच संबंध चांगले होते वाईट होते बरेच शेड आहेत त्याला सगळे सांगता येणार नाही. राम शेवाळकरांसारखा त्यांचा मित्र जो त्यांच्या कॉलेजमध्ये सहाध्यायी होते राम शेवाळकर, त्यांच्या अमरावतीत असताना एकत्र शिकलेले आहेत, आणि राम शेवाळकर पुढे नंतर जेव्हा राम शेवाळकरांबद्दल त्यांनी विरुद्ध लिहिलं तरी ते विरुद्ध लिहिल्यानंतर जेव्हा राम शेवाळकरांच्या घरी वास्तुशांती होती तेव्हा हे धावत आपल्या मित्राला मदत काय लागेल हे बघायला, त्यांच्या मनात असं वैर कुणाबद्दल नव्हतं, म्हणजे त्यांनी अगदी मोठमोठ्या राजकीय नेत्यांबद्दल जरी लिहिलेलं असलं तरी त्यांच्या मनात वैर नव्हतं, त्यांचं म्हणणं की माझा तत्वाला विरोध आहे माझ्या या तुमच्या भूमिकेला विरोध आहे, जे खटकलं ते लिहू, जे खटकलं मग ते मराठवाडा आंदोलन असो नाही तर काही असो त्या गोष्टीला ते खटकलं तर ते तिथं बोलायचे. अनिलांची आठवण मात्र सांगण्यासारखी, कारण अनिलांची आठवण फार कमी लोकांना माहिती असेल, यवतमाळला एक संमेलन झालं होतं आणि अनिल तेव्हा साहित्य संमेलन नाही विदर्भ साहित्य संमेलन त्यांचं होतं विदर्भाचं, आणि चोरगडे त्याला अध्यक्ष अनिल होते तिथं,
तर त्यावेळेस तिथं बसले ते अनिल म्हटले की अहो भटसाहेब काहीतरी गा गा तुम्ही, आणि ते भटांनी तिथं कविता ऐकवल्या. अनिलांचं वाक्य आहे, लेखी आहे, अनिल असं म्हणाले आहेत की दिल्लीला तुम्ही या, दिल्लीचे लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. इतक्या सुंदर कविता आहेत. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, तुम्ही कवितेचा आत्मा पकडला आहे, हे अनिलांनी त्यांच्याबद्दल म्हणलेलं आहे. त्यामुळे असं कवींना सगळ्याच ग्रेससुद्धा नंतर म्हण जाताना गेल्यानंतर बन गेल्यानंतर म्हणाले की त्यांची चिता ही त्यांनी मुकरर करून ठेवलेली होती, असा कवी महाराष्ट्रात होणे नाही. आणखीन एक उदाहरण सांगतो जाता जाता, विठ्ठल वाघ नावाचे जे कवी आहेत त्यांचं कधी अकोल्याचे विठ्ठल वाघ एकदा आपल्या कारमध्ये बसले त्यांच्या, विठ्ठल वाघ त्यांच्या कारमध्ये, आणि ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं हे गाणं लाव रे. तो म्हणला कोणतं लाव? अरे कोणतं काय, तुला माहिती ना सुरेश भटांचं, एखादं सुरेश भटांचं लाव. तर तो म्हणला म्हणे वाघ साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणे विचार. म्हणे तुम्ही जेव्हा पाहू तेव्हा सुरेश भटांना शिव्या देतात आणि गाडीत बसलं की मात्र त्यांचीच गाणी ऐकता, हे काय मला कळत नाही म्हणे. तर त्याच्या पाठीवर त्यांनी हात मारला, त्याला म्हणे बावळ्या तुला कळणार नाही, बापाचं आणि मुलाचं कधी पटत नसतो. तो आमचा बाप होता, तो आमचा बाप आहे, तेव्हा होते ते, तो आमचा बाप आहे, त्याचं माझं कसं पटणार. म्हणजे असे साहित्यिक कवितेबाबत त्यांच्या कोणताही साहित्यिक वाईट बोललेलं नाही, कारण कविता खणखणीत नाणवतं. बाकी त्यांच्या वागण्याबद्दल, त्यांच्या मैत्रीबद्दल कुणी काही बोललं असेल तरी ते ठीक आहे, पण ह्याबद्दल कवितेबद्दल कधीच कोणी बोललं नाही. आणि ते म्हणायचे की मी कविता लिहिताना फक्त सुरेश भट असतो, बाकी काही. तेव्हा त्यांच्या मनात कोणतंही किलमिश नसायचं, काही नसायचं, ते फक्त कविताच लिहायचे. आणि कवितेवरनं तुम्हाला, तुम्ही जो मगाशी प्रश्न एक विचारला त्यातही राहिलं सांगायचं, ते अखंड कविता जगणारे असतात, अखंड कविता. म्हणजे ते म्हणायचेच की मी फुल टाईम कवी आहे असं विनोदाने म्हणायचे. पण ते किती कविता जगायचे, एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक नातेवाईक त्यांचा एकदा त्यांच्या अंगावर धावून आला मारायला, त्यांनी त्याला धरला, त्याची गचांडी धरली, त्याच्या एक मुस्काडीत मारली आणि त्याला म्हणे शेर ऐक, सोयरा एक एक माझा थोर होता, सोयरा एक एक माझा थोर होता, हा लफंगा तो दरोडे खोर होता, असं म्हणल्यानंतर परत दुसरी मुस्काडीत मारली त्याच्या. आणि मग त्याने कंप्लेंट केली, भट आरोपी आणि मी सह आरोपी त्यामध्ये, कारण मी तिथं होतो म्हणून त्यांनी मलाही गोवलं होतं. तो भाग सोडून देऊ आपण तो. पण असं म्हणजे भांडायचं तरीसुद्धा कविता त्यांच्या मनामध्ये असायची. म्हणजे कविता कधी राग आला तरी कविता त्यांची बाजूला गेलेली नाही आहे, हे फार वैशिष्ट्य आहे. असं तुम्हाला रेअर कॉम्बिनेशन दिसेल की तो 24 तास कवी होते ते. म्हणजे ते कविता जगले, खऱ्या अर्थाने जगले. आता मारामारीच्या वेळी जर त्याच्या कविता आठवत असेल तर अजून काय पुरावा पाहिजे. कवी सुरेश भटांबद्दल, कवितेच्या पलीकडल्या सुरेश भटांबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, बघत राहा एबीपी माझा. कवी सुरेश भट यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतोय. आपण जाणून घेऊया आणखीन काही त्यांच्या आयुष्याबद्दलचे किस्से. आपण आत्ता म्हणजे तुम्ही शेवाळकरांबद्दलही सांगितलं, पण मुंबई पुण्याकडले म्हणा किंवा बाकीचे त्या काळचे इतर प्रस्थापित साहित्यिक यांचा काय रिस्पॉन्स असायचा? म्हणजे भटांच्या कविता जेव्हा अशा प्रसिद्ध होत होत्या त्या काळात, म्हणजे कसं होतं? तेच सांगितलं ना की कोणत्याही साहित्यिक असो, महाराष्ट्रातला महाराष्ट्राबाहेरचा कोणी असो, त्यांना भटांच्याबद्दल आदर होता. कारण एवढी अप्रतिम प्रतिभा लाभणं फार दुर्मिळ आहे. म्हणजे विठ्ठल वाघांनी लेखी आहे ते, विठ्ठल वाघ यांनी लिहिलेलं आहे की ज्ञानेश्वरांनंतर आणि केशवसुतांनंतर एवढा मोठा कवी मी पाहिला नाही, असं ते विठ्ठल वाघांनी लिहिलेलं आहे. हे मी सांगत नाही तुम्हाला, विठ्ठल वाघांनी लिहिलेलं आहे, पुरावे आहे त्याचे. मग असा कारण बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग, ही अलौकिक प्रतिभा आहे, तिच्यामध्ये प्रश्नच नाही आहे. आणि कसं होतं बघा की आपण आता मालवण टाकदीपचा विषय माहिती केला होता, मालवण टाकदीप चेत उन अंगण, सगळ्यांना आपल्याला काय वाटतो एक रोमॅन्टिक गाणं आहे वाटतो ना. पण जैन साध्वी प्रीती सुधाजी, एकदा मी गप्पा मारत होतो त्या आणि भटांचा विषय निघाला, ते म्हटले अरे भटांनी निफाडकर भटांनी किती छान लिहिलं होते गाणं मालवण टाकदीप चेत उन अंग. तर मी जरा आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागलो, म्हणलं तुम्ही साध्वीबाई तुम्हाला हे गाणं आवडतो? तर ते म्हणलं म्हणजे काय?
म्हटलं हे गाणं रोमॅन्टिक आहे. त्याने तुमचा हा चुकीचा गैरसमज आहे, हा तुमचा गैरसमज आहे. हे गाणं आध्यात्मिक आहे. देहाचा दिवा मालवून टाक आणि आत्म्याचा प्रकाश उजळून दे. म्हणजे कुठल्या थर कोणच्या ह्याला जातो हे की त्यावरनं त्यांच्या प्रतिभेची आपल्याला कल्पना येते. त्यामुळे सगळ्या कवींना त्यांच्या प्रतिभेबद्दल आदरच होता. त्यामध्ये कुठेही कुणी वाईट आजपर्यंत लिहिलं नाही, कारण लिहिण्याची शक्यच नाही, कारण शेवटी चांगले ते चांगले ते तुम्ही काही करा. भटांची गझला म्हणजे तर खरं मराठीला मिळालेली देणगी आहे, आपण दुसरं काही बोलूच शकत नाही. पण म्हणजे भटांनी हिंदीत फारसं नाही लिहिलं ना गझला. मराठी जरी होत्या तरी हिंदी गझल हा प्रकार त्यांनी खूप नाही हाताळला. नाही, हिंदी गझल गरजही नव्हती त्यांना. लिहिलं त्यांनी, पण त्याच्यावर पण त्यांनी एक शेर लिहिला आहे. साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा जिजवू कशाला. त्याच्यावर त्यांनी असा शेर लिहिलेला आहे. जे ज्याच्यावर आपलं आहे तर दुसऱ्या भाषेत गरज काय असं तरी प्रयत्न. धर्मयुग मध्ये आल्या तर छापून त्यांनी हे उल्लेख पण केलाय पुस्तकात. सुरेश भटांनी हिंदी उर्दू गझला लिहिलेल्या होत्या. लिहिण्यात काय त्यांना सगळ्या उर्दूवर मास्टरी होती, हिंदीवर होती. हिंदी अतिशय हिंदीच बोलायची ते स्वच्छ. उर्दू किंवा मराठी मिसळून बोलायची नाही हिंदी. ऍक्च्युली मगाशी मी जेव्हा तो नागपूरचा प्रश्न विचारला ना, तेव्हा मला हेच म्हणायचं होतं की कसं नागपुरात चार लोक एकमेकांना भेटले ना की सहज एखादं वाक्य हिंदी निघतं. तर एवढा मोठा कवी मराठीला इतकी शब्दांची देणगी देणारा कवी काय म्हणजे कशा पद्धतीने बोलायचं. त्यामुळे मी थोडंसं विसरायच्या आधी तेच नेहमी सांगायचं, तुम्ही जेव्हा जी भाषा बोलता, मराठी भाषा बोलता, मराठीत मराठीतलेच शब्द बोलायचे, हिंदीत बोला हिंदीच, जर इंग्लिशमध्ये मराठी किंवा मराठीत इंग्लिश नाही, म्हणजे जी भाषा आहे त्याच भाषेत बोला. हो, त्यामुळे शब्द मिसळून बोलतो ना आपण, म्हणजे आपले पण सहज निघतात इंग्लिश अर्थात इंग्रजी शब्द तर सततच निघतात. त्यांनी हिंदी उर्दू गझला लिहिलेल्या आहेत आणि त्या ज्या गझला आहेत, एक सात आठ गझला आहेत, ते मी आत्ता माझं जे पुस्तक आलं सुरेश भट गझल सम्राट सुरेश भट आणि त्यामध्ये मी त्या दिलेल्या आहेत, त्या प्रथमच प्रकाशित आहेत. त्या गझलांमध्ये त्यांनी त्या गझला एकदा धर्मवीर भारती म्हणजे धर्मयुगचे संपादक होते, हिंदीतले मोठं नाव, हिंदीतले मोठे साहित्यिक धर्मवीर भारती, एकदा त्यांची चर्चा आली. धर्मवीर भारतींना त्यांनी त्या गझला ऐकवल्या. तर त्या म्हटल्या भट साहेब मला त्या मला हे धर्मयुगमध्ये छापायचे आहेत. अच्छा. आणि त्यांनी त्या छापल्यानंतर हो तर त्या ज्या गझला घेतल्या, त्या गझला घेतल्यानंतर धर्मयुगचे ते संपादक धर्मवीर भारती म्हणाले की अहो तुम्ही हिंदीत लिहा, जगात पोचाल, मराठीत काय लिहित बसलाय तिथं. तेव्हा त्यांना हा शेर ऐकवला होता त्यांनी, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा जिजवू कशाला. त्यांना मराठीबद्दल तो अभिमान होता. नंतर त्यांनी कधीही उर्दू हिंदीमध्ये लिहिलेलं नाही, पण त्यांनी ज्या लिहिलेल्या गझला आहेत त्यातले दोन कथा तुम्हाला ऐकवतो. फार सुंदर कथा आहेत, ते महाराष्ट्रालाही कळावे की काय काय दर्जाचं ते लिहित होते. एके ठिकाणी ते म्हणत आहेत, कितने ही साजो ने पूछा कोण है तू, साज म्हणजे वाद्य. कितने ही साजो ने पूछा कोण है तू, कितने आवाजो ने पूछा कोण है तू, कितने ही साजो ने पूछा कोण है तू, कितने आवाजो ने पूछा कोण है तू, लौट आया अपने गली विवश होकर, घर के दरवाजों ने पूछा कौन है. आणि दुसऱ्या कथामध्ये ते असं म्हणतात की बदले दिन रात हम नहीं बदले, बदले दिन रात हम नहीं बदले, बदली कायनात सृष्टी सगळी बदलली, बदली कायनात हम नहीं बदले, बदले दिन रात हम नहीं बदले, बदली कायनात हम नहीं बदले, जमाना बदल गया साथ साथ हमारे, जमाने के साथ हम नहीं बदले. खरं तर भटांबद्दल आपल्याला आणखीन बरंच जाणून घ्यायला आवडलं असतं. पण विशाखाताई, इतक्या कविता इतक्या गझला त्यांनी लिहिल्या, तुमची आवडती तुम्हाला कुठली कविता किंवा गझल किंवा चार ओळी म्हणायला? ऍक्च्युली ना त्यांच्या सगळ्या कविता अर्थात म्हणजे म्हणूनच मी आवडती कविता असं अगदी सुरुवात दोन ओळी मी म्हणून दाखवते. दोन शेर म्हणते, दोन शेर. सुखाच्या सावल्या साऱ्या, सुखाच्या सावल्या साऱ्या, कशा वेडावुनी जाती, जसा मी फोडतो टाहो, तशा
त्या तोडती नाती सुखाच्या सावल्या साऱ्या कधी वाटे पुढे जावे कधी वाटे पुढे जावे सुखाला दुःख सांगावे सुखाला दुःख सांगावे सुखाची पाहुनी दुःखे सुखाची पाहुनी दुःखे उरी माझी फुटे छाती सुखाच्या सावल्या साऱ्या ते जनरली शेर म्हणत असते असं दोन दोन शेर म्हणायचे त्याच्यामध्ये मध्ये त्यांचं निवेदन असायचं संदर्भ असायचं सांगायचं जसं आता मी हे सांगितलं सुख कधी वाटे पुढे जावे सुखाला दुःख म्हणजे त्यांना काय म्हणायचं त्याच्यात एखादा म्हणजे दुःख कोणत्या प्रकारचे लोकांची कशी दुःख माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही पण जे जन्मजात दुःख त्यांना निभावं नाही अशी अजून एक ओळ आहे की खरं दुःख जे असतं ते वेगळंच असतं लोकांच्या फालतू फालतू गोष्टींचं दुःख असतं ते असं मध्ये मध्ये सांगायचं की माझ्याकडे अमुक गोष्ट नाही माझ्याकडे ते नाही असं समजून मध्ये 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 दोन ओळी सांगताना त्यांना काय म्हणायचं हे गद्यामध्ये पण निवेदन मध्ये मध्ये असायचं त्याच्यामुळे ते कथाकथन करण्याची जी हे असते ना पद्धत तशा प्रकारे म्हणजे काव्य वाचन पण करायचं आणि मध्ये मध्ये त्याचा काय संदर्भ आहे तो पण करायचं जसं त्यांनी मगाशी सांगितलं तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता तर हे प्रेमकविता वाटू शकते पण त्याचा ते संदर्भ काय सांगायचा तुझा मी हात प्रेमाने जरासे दाबला होता एक राजकारणी पक्षातला माणूस दुसऱ्या राजकारणी पक्षाला म्हणतो मग संदर्भ कसा बदलतो बदलतो ना संदर्भ जरा ऐकू नगे इरादा चांगला होता काय इरादा होता एकमेकांचा पक्षांचा माहिती नसतं म्हणजे कोणता संदर्भ लगेच बदलतो म्हणजे किती एकाच आपण घेऊ तसा संदर्भ म्हणजे अगदी खास सांगायचे एका पक्षाचा माणूस दुसऱ्याला हे असं बोलतोय म्हणजे तो जो अनुभव असेल तो जास्त गझल चळवळ त्यांनी जी पुढे दिली गझल मराठीत रुजवल्याचं श्रेय त्यांना आहे आणि गझल 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 का नाही दुसरा प्रकार त्यांनी सगळे प्रकार लिहिले त्यांनी लावणी सुद्धा लिहिलेली आहे सगळे लिहिले हा त्यामुळे तो प्रकार नाहीये त्यांना कोणताही प्रकार लिहिताय गद्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं विनोदी पण लिहिलंय मंगलाष्टक लिहिलेले आहेत त्यांनी नाटक पण लिहिलंय एका मुलीला असं म्हणे मी तुझ्यावर मंगलाष्टक लिहिणार आहे आणि त्यांनी सांगितली ओळ व्हावे लग्न तुझे म्हणून गदडे जोडे किती झिजविले असंही म्हणले ते पण हे सगळे प्रकार जरी ते लिहित असले तरी गझल का लिहित होते गझलचं हे वैशिष्ट्य आहे की गझलचा कोणताही शेर हा कोणत्याही माणसाला आवडेल त्याचा अर्थ तो गालिबच्या शेरावर आज 300 वर्ष आले पीएचडी करतात ते लोक अजून नवीन नवीन अर्थ येतात त्यातनं गझलची ही गंमत आहे म्हणून तर ते गझलच्या मागे लागले की गझल रुजली पाहिजे आणि भट होते म्हणूनच गझल रुजली अदरवाईज अवघड होतं गझलचं खरंच भटांच्या जितक्या आठवणी आपण त्यांना उजाळा देऊ तेवढा कमीच आणि आम्हालाही रसिकांना ज्या ऐकायला मिळतात आहे त्यातून आणखीन त्यांच्या कवितांबद्दल जाणून घ्यायला मिळतं आहे मात्र आपल्यालाही वेळेची मर्यादा आहे पण विशाखाताई आणि प्रदीपजी तुम्ही आलात आणि भटांच्या आठवणी आम्हाला अशा पद्धतीने सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर आपल्या सगळ्यांचे लाडके रसिकांचे लाडके सुरेश भट जे आपल्याला कवितेतून कळत होते माहिती होते त्यांच्या कवितांवर आपण प्रेम करत होतो मात्र कवितेपलीकडचे कुटुंबातले सुरेश भट कसे होते हे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर इथेच थांबतोय तुम्ही बघत राहा ABP माझा अशा वेळी
लाजणे बरे नाही हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही हे तुझे अशा वेळी जे तुला दिले होते मार्चेंडे म्हणून सांगता जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे मागचे जुने देणे टाळणे बरे नाही नाही हे तुझे आज मोकळे बोलू मोकळे हो आज मोकळे बोलू मोकळे हो जीव एकमेकांचा जाळणे बरे अशा वेळी लाजणे बरे नाही हे तुझे नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहत आहे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे कवी सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही हा विशेष कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलोय आणि जसं आता आपण या कार्यक्रमाची एक सुरेल सुरुवात केली या कार्यक्रमात सहभागी होत आहेत संगीतकार कौशल इनामदार आणि गझलकार प्रदीप निफाडकर आपल्या दोघांचंही स्वागत नमस्कार खरं तर आपल्या गप्पांची सुरुवात मी सुरेश भटांच्या आठवणींपासून करायचं ठरवलं होतं आज एक सुरेल सुरुवात या कार्यक्रमाची झाली निफाडकर सर या सगळ्या सुरेश भटांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सगळ्या प्रकारची काव्य केली सगळ्या रसातली काव्य केली म्हणजे असं म्हटलं जातं की जर त्यांनी उर्दूमध्ये शायरी केली असती तर त्यांची प्रतिमा फार मोठी झाली असती पण मराठीवरच्या प्रेमापोटी त्यांनी जास्त करून मराठीत त्यांचं काव्य केलं काय त्यांच्या आठवणी आम्हाला सांगाल आता हा विशेष हा काढल्यामुळे सांगतो धर्मवीर भारती जे धर्मयुगचे संपादक होते ते त्यांना म्हणाले होते की भटसाहेबांनी हिंदी आणि उर्दू म्हणजे आपण त्याला हिंदुस्थानी म्हणू हिंदी उर्दू म्हणण्यापेक्षा हिंदुस्थानी भाषेमध्ये गझला लिहिले आहेत ते त्यांना म्हणाले होते की भटसाहेब ये मराठी में क्या रखा है आपके लिए आप हिंदी में लिखो तो पूरे वर्ल्ड में छा जाओगे तेव्हा त्यांनी तो शेर म्हटला होता साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला त्यामुळे त्यांनी त्यात लिहिलं नाही जास्त पण त्यांचं एक आठवत कथा एक सांगतो त्याचं म्हणाले होते की कितने ही साजो ने पूछा साज म्हणजे वाद्य कितने ही साजो ने पूछा कोण है तू कितने आवाजो ने पूछा कोण है तू लौट आया अपने गली विवश होकर घर के दरवाजों ने पूछा कोण है अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील अनेक भाषा अभिमानासाठी ज्या सांगता येतील पण मराठी त्यांनी जास्त लिहिलं आणि आज खास करून त्यांची जयंती आहे तर आपण त्यावर बोलतो आहोत की त्यांचा जन्म झाला त्या दिवशी खरं रामनवमी होती आणि ते गमतीने सगळ्यांना सांगायचे रामनवमीच्या दिवशी हा रावण जन्माला आला असं ते स्वतःवर हे करायचे कौशल्य तू सुरेश भटांच्या काव्याकडे कसं पाहतोस मला मराठी काव्याची आवड लागली ती सुरेश भटांमुळे लागली मी 7वीत बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि तेव्हा आलुरकरांनी सुरेश भटांच्या काव्य गायनाची ती कॅसेट काढली होती आणि तोपर्यंत जी छान छान चालींमध्ये गाणी ऐकली होती ती सुरेश भटांच्या आवाजात ऐकायला मिळाली आणि कवी गातो त्याची एक मजा वेगळी आहे आणि आपल्यापर्यंत कविता वेगळ्या तऱ्हेने ती पोचते असं मला लक्षात आलं ते सुरेश भटांमुळे आणि गझलची आवड लागली ती सुद्धा सुरेश भटांमुळेच लागली की ते गायचे की म्हणजे आता केव्हा तरी पहाटे आपण ऐकलेलं आहे फार सुंदर आशा भोसलेंच्या आवाजामध्ये ते सुंदरच लागतं म्हणजे
आवाज चांदण्याचे उचलून आवाज चांदण आकाश तारकांचे नाही उरले उरात काही आवाज चांदण्याचे आशाबाई गातात तेव्हा असं वाटतं की सुरेश भटांनी आवाज चांदण्याचे ही प्रतिमा आशाबाईंच्या आवाजासाठीच लिहिलेली असेल. पण जेव्हा ते गायचे किंवा केव्हा तरी पहाटे कि केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली तर ते गायचे तेव्हा त्याची वेगळी मजा यायची. ते चाल अशी तरन्नुमची होती की कवीची जशी चाल असते. पण तुझ्या न भाला गडे किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे तिथेच जाऊन वेच तारे अजून काही जरी सुखाचा निवांत दारा समीन कोसा खुली व्यथांची सताड दारे अजून काही. आणि शेवटी म्हणायचे की करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची का रणात आहेत झुंजणारे अजून काही. सगळ्या गायकांसाठी लिहिलेला शेर म्हणला नाही तू तो एक आहे. थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे काय काय सुरू. थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का अजून गारे अजून गारे अजून काही. निफाडकर सर आपल्याला असं बघायला मिळतं की मनासारखे जगायचे किती किती वेद केले होते इथपासून जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका या सगळ्या सुरेश भटांच्या काव्यातनं नेहमी एक त्यांचं दुःख किंवा त्यांच्या मनात असलेली सल प्रतीत होत राहिली. त्यांच्या काव्याची पूर्ण समीक्षा झाली असं आपल्याला वाटतं का. खरं काव्याची समीक्षा झालीच नाही त्यांच्या अजूनही म्हणजे जबाबदारीने मी बोलतो. मी पुस्तकातही अर्थात माझे जे सुरेश भट आणि ह्या पुस्तकातही मी लिहिलेले ती समीक्षा खऱ्या अर्थाने झाली नाही. ती वेगवेगळ्या खरं म्हणजे काय म्हणजे अगदी चांगले रसिक समीक्षक आपल्याकडे जसे होऊन गेले ना म्हणजे शशी भावेंसारखे तसे फार कमी किंवा श्रीकेक्षी सारखे. गझल मुळात समजून घेणं हा एक प्रकार आणि मग त्यावर समीक्षा करणं हा दुसरा प्रकार आहे. समजून घेण्यातच आपले समीक्षक कमी पडतात गझल समजून घेण्यात. दुसरं त्यांच्या प्रतिमा आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला म्हणजे मी माझी कौशलशी बोलताना म्हटलं की भटांच्या राधागीतांचा एक वेगळाच कार्यक्रम होऊ शकतो किंवा वेगळा राधागीतांचा अभ्यास व्हायला पाहिजे किंवा त्याच्यातली पुढची एक हे बघ पुन्हा वाजली थाप दारावरी ही ओळ ऐकताना आपण म्हणतो हा पुन्हा शब्द अनावश्यक आहे असं वाटतो आपल्याला. वाजली दारावर थाप एकदा काय दोनदा काय पाचदा काय त्यात काय झालंय पण ते नाही. पुन्हा शब्दाला पुढची ओळ फार महत्वाची ती त्या पुन्हा शब्दाशी जोडलेली. बघ पुन्हा वाजली थाप दारावरी ऐकली हीच मी जन्म जन्मांतरी. वा मागच्या जन्मी ऐकली त्याच्या मागच्या जन्मी ऐकलेली ती ओळखीची थाप आहे. हे जे काही भटांच्या काव्याचं वैशिष्ट्य होतं हे उलगडून दाखवून त्या कवितांना प्रेझेंट करणं हा एक भाग आहे मग त्याची समीक्षा करणं. सर जसं तुम्ही आता उल्लेख केलात की पूर्ण समीक्षा अजून सुरेश भटांच्या काव्याची झाली नाही. त्यांचा एक शृंगार रस पण म्हणजे त्यांनी जे लिहिलं ते जसं तुम्ही म्हणाल की गोटीबंद होतं तर शृंगार रसामध्ये त्यांनी खूप सारी काव्य लिहिली त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. त्या शृंगार रसामधले म्हणजे त्या राम शेवाळकरांनी अतिशय सुंदर त्यांच्याबद्दल लिहिलं की जेव्हा भट शृंगार रसाचं काव्य लिहायचे तेव्हा फुला त्यांच्या पेनामध्ये प्राजक्ताच्या फुलाची शाई असतात. तरुण आहे रात्र अजूनी सारखी कविता किंवा अनेक आहेत त्यांचे म्हणजे हेच असं नाही तर त्या सगळ्या ह्याच्या तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता गडे ऐकून घे माझे इरादा चांगला होता तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली. भट असल्यामुळे ते मजा आली म्हणायचे मजा आली नाही मजा आली आपल्याकडे. तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली दिवाही लाजला होता विडाही रंगला होता. तेव्हा ते शृंगार
म्हणलं तर ते तसं, जसं आत्ता ह्या विजयात मी म्हटलं की जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे. आता त्यामध्ये पण एक शेर आहे की मैफलीत तू माझ्या पाहतेस का खाली. व्हॉट्सअप नव्हतं तेव्हाची कविता बरं का, नाही तर आता व्हॉट्सअपवर खाली बघतो ते नाही तसं नाही येते. त्यात शृंगार काय, मैफलीत तू माझ्या पाहतेस का खाली, हाय लाजणाऱ्याने जागणे बरे नाही. ते इतकं शृंगारिक लिहायचं टोकाचं आणि इतकं उषकालासारखं सामाजिक लिहायचं, दोन टोकाचं लिहित होते भट. देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजात मागे सरे, मर्द आम्ही मराठे खरे. दुश्मन सुधीर फडके आणि भट हे दोन युगकर्ते पुरुष एकाच गाण्यात एकत्र आलेत, नाहीतर एकत्रच नाही येते कधी. म्हणजे एवढे मोठा संगीतकार सुधीर फडकेंसारखा ग्रेट बाबूजी आणि एकीकडे सुरेश भट एकाच, म्हणजे 32-31 ला जन्मलेले हे दोघ जण आणि जवळपास सेम कारकीर्द आहे, पण दोघं कधीही एकत्र आले नाही. ह्या एकाच गाण्याला एकत्र आले आणि ते गीत आजही बॉर्डरवर आपले मराठा इन्फंट्रीमध्ये गायलं जातं, हे आपलं भाग्य आहे. तुला आवडणारा एखादा शेर दादा ऐकायला आवडेल आम्हाला. बर, एक मी एक गझल गातो, त्या गझलेच्या आधी एक अशी अशा चार ओळी आहेत मुक्त्यांनी लिहिले, मुक्तक आहे तर ते आणि त्या गझलचा एक शेर तसं गातो. येस, पण तुम्हाला इथे मंद छायातुनी स्पंदनांच्या, इथे मंद छायातुनी स्पंदनांच्या तुझ्याशी लपंडाव मी जीवाचा अशा सांजवेळी कळेना, तुला शोधतो की मला शोधतो. आला अध्यात्म. दिवस हे जाती कसे ऋतु से छळतात का, दिवस हे जाती कसे ऋतु से छळतात का, विसरतो आहे तुला पण विसरतो आहे तुला पण गोटी बंद लिहिणं जे आहे ते हे गोटी बंद लिहिणं आहे की त्यातला एक शेर एक शब्द तुम्ही काढताय. आता एक शेर व अजाणता नेमका जिथे खोल मी बुडालो, कोणता शब्द काढताय ना, अजाणता बुडालोय नेमका बुडालोय खोल बुडालोय, म्हणजे सगळ्यात वरवर असतं तर कुणी काढलं असतं मला, मी खोल बुडालोय अजाणता बुडालोय आणि कुठे बुडालोय बघ, अजाणता नेमका जिथे खोल मी बुडालो तिथेच कुठेतरी नदीला उतार होता. म्हणजे आणखीन अपयशाचं अपयश, अपयशाचं अपयश किती असावं किंवा दुर्दैव किती असावं. खरं तर भट साहेबांच्या या सगळ्या प्रवासाचा आपण मागोवा घेतोय, त्यांच्या काही आठवणी जागवतोय, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आपण या सगळ्या गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. जे
आत्ता खूप गाजलं ते मराठीचं त्यांनी केलेलं गुणगान आणि त्याच्यामधलं कडवं त्याचा खूप वाद झाला त्याच्यावरनं, तर ती एक आठवण आम्हाला सांगा आणि मग दादा तुझ्याकडनं आम्हाला ते गौरवगीत ऐकायचं आहे. सुरेश भटांनी स्वतः अनेक कडवी लिहिलेली स्वतः काढलेली आहेत, निष्ठुरपणे काढली आहेत, त्याची अनेक उदाहरणं देता येईल. मी पुस्तकामध्ये अनेक दिलेली आहेत त्यामुळे सगळीच उदाहरणं आत्ता मी देत नाही आपल्या वेळ नसल्यामुळे, पण ह्या गाण्याकरता मला खास करून सांगायचं आहे. खूप गदारोळ झाला यावर पण लोकांनाही माहिती नाही, 58 साली मराठामध्ये पहिल्या पानावर आचार्य अत्रेंनी ही कविता छापली होती, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. त्यावेळेस आपला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती आणि त्या चळवळीला उद्देशून त्यांनी लिहिलं होतं की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. ते कडवं त्यासाठी लिहिलं होतं. 60 साली आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, 58 नंतर 2 वर्षांनी 60 साली महाराष्ट्र स्वतंत्र, आणि जेव्हा 62 साली त्यांचा संग्रह पहिला आला त्या संग्रहाच्या वेळेस 61 साली काम करताना त्यावर एक त्यांनी ते कडवं जाणीवपूर्वक बाजूला काढलं की आता महाराष्ट्र स्वतंत्र झालेला आहे, मराठी भाषेला चांगले दिवस आलेत किंवा चांगले दिवस येतील जे काय त्यांना अपेक्षा होती, त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते कडवं काढले. लाभले आम्हास भाग्य स्फूर्ती गीते, आपण आत्मविश्वासाने याच्यातली पहिली ओळ म्हणजे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं म्हटलं तर शेवटची जी ओळ आहे की येथल्या चराचरात राहते मराठी हे खरं होईल. आणि स्फूर्ती गीतामध्ये तात्कालिक सत्यांना जागा नाही. मराठीची परिस्थिती आज कशी आहे त्याच्यावर वादविवाद होऊ शकतात पण ती राहावी तशी अशी तुमची इच्छा आहे का? बरोबर. स्फूर्ती गीतामध्ये फक्त चिरकाळ टिकणाऱ्या सत्याला महत्व आहे आणि चिरकाळ टिकणारं सत्य हेच आहे की येथल्या चराचरात राहते मराठी. ती ज्ञानेश्वरांच्या काळात होती, त्याच्या अगोदर होती आणि ती राहील. आणि हा विश्वास आपल्या पुढच्या पिढीला वाटला पाहिजे. त्यांना तुम्ही निराशेवर पोचलत तर ते फक्त कटुताच येईल त्यांच्या ह्याच्यात. लहान मुलं गातात ती, लहान मुलांच्या तोंडी तुम्ही निराश वाक्य देणार की येथल्या काय आपले हाल सोसते मराठी, मला हे अजिबात योग्य वाटत नाही. म्हणजे आता वंदे मातरममध्ये सुजलाम सुफलाम असंच लिहिलंय ना हो बंकिमचंद्रांनी, ते असं म्हणतात का की मधनमधनं इथे दुष्काळ पण पडतो? नाही म्हणत, सुजलाम सुफलामच म्हणतात कारण ते स्फूर्ती गीत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तसंच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही बघा की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. तर सामान्यतः कविता या विशेषणांच्या असतात, हिरवे हिरवे गारगालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, पण ही कविता ही सगळी क्रियापदांमध्ये समावलेली आहे, त्यामुळे बोलतो मराठी
ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी गंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी वर्षते मराठी गुंजते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी गर्जते मराठी। चोवीस तास रहा एक पाऊल पुढे। आणि ज्यांनी कविता ही कधी सोडली नाही ते सकाळमध्ये मुख्य संपादक असले तरीही नव्हती सोडलेली आणि आज दिशामध्ये आहे तरी कविता न सोडता कविता छापणार एकमेव आठवडा पत्र म्हणून दिशा देव प्रसिद्ध करतात असे विजय कुळेकर ज्यांनी सुरेश भटांच्या कवितेंना स्वाभाविकपणे चाल लावायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या आवाजा इतकी माझी चाल चांगली नाही असं म्हणण्याचं धाडस दाखवणारा एकमेव संगीतकार माझ्या पाण्यातला असा कौशल नंदा संदीप गुप्ते ज्यांचा उर्दूचा अभ्यास आपल्याला कळालेला आहे। उर्दूचे पंडित भरपूर असते पण विद्वान एकच आहे संदीप गुप्ते आणि अविनाश सांगोलेकर ज्यांनी बऱ्यापैकी माझ्या पुस्तकाचाच आढावा घेतला आणि स्मरण केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। खरं तर खूप बोलण्यासारखं आहे पण मलाही तुमच्यासारखं सगळ्यांना जसं कोळेकर साहेबांचं भाषण ऐकायचं आहे मलाही ऐकायचं आहे त्यामुळे मी अगदी दोन चार मुद्द्यांना फक्त स्पर्श करणार आहे। मगाशी तुम्हाला असं वाटलं आणि मधुराने ते सांगितलं की तिने तिची चूक कबूल केली की मला ते मराठी असे राजभाषा ही माधवजी यांची त्यांनी म्हणायच्याऐवजी लाभले आम्हाचे म्हणायच्याऐवजी मराठी असे म्हणजे पण मधुरा म्हणजे एक किस्सा सांगतो मग हा सांगतो कारण मध्यंतरी एकदा एका कार्यक्रमात एक सूत्रसंचालन करणारे होते आणि ते फार लांबत होते सूत्रसंचालन भमू शिंदे आणि शरद पवार त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आणि शरद पवारांनी भमू शिंदेंना विचारलं म्हणे का हो भमू सूत्रसंचालक नसला तर कार्यक्रम होणार नाही का तर ते म्हणाले नाही होणार म्हणे का म्हणे सूत्रसंचालकाचा वेगळा कार्यक्रम होत नसतो म्हणून तो होणार नाही तसा पण तरी सुद्धा हे मी का सांगतो तुमच्या लक्षात येईल की सूत्रसंचालक का आवश्यक कधी कधी असतं की मधुराने अतिशय चांगलं सूत्र दिलं तिच्याबद्दल एकदा टाळ्या बाजूच आपण जोरात पण तिने जी चूक केली ती किती योग्य चूक करून टाकली बघा की तातडीने कौशल म्हणला आता त्या गाण्याला मी यमन रागातच चाल लावणार हे नक्की म्हणजे कधी कधी चुका सुद्धा किती तिथी आपल्या पथ्यावर पडतात त्यामुळे ती चांगली चूक झालेली आहे ती इनामदारांनी ते स्पष्टपणे केलं आणि इनामदार ते जाऊ द्यावं ते गदारोळ करणारे लोक गदारोळ करतच राहणार असे गदारोळ करणारे लोकच खूप मी आयुष्यात पाहिली पण तो काही नाही गदारोळ दोन दिवसात खाली बसतो आणि लाभले आम्हास भाग्य हे चिरकाळ टिकतो दुसरं काही टिकू शकत नाही। मी पुस्तकात जागोजागी लिहिलेलं आहे सुरेश भटांनी अनेक कवितांच्या ओळी मी अगदी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो बघा तुमच्या लक्षात येईल का मेहंदीच्या पानावर तुम्ही अनेक वेळा गाणं ऐकलेले अनेक वेळा पण लदबदल्या आवळीच अजून तीच घाई ग चिमणीच्या दातांची चव अवित बाई ग आज कसं आठवले बघ तुलाच भलते ग मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग हे कडव रेकॉर्ड मध्ये नाही। दुसरं उदाहरण तुम्हाला देतो तरुण आहे रात्र अजूनही याच सुद्धा बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गारगाला हे रेकॉर्ड मध्ये आहे पण ते सुरेश भटांच्या पुस्तकात नाही। अशी अनेक उदाहरणं मी पुस्तकात दिलीच आहे पण अनेक
उदाहरणं देता येतील माझ्याकडे. आता मी सहज बसले असले काढली पॉइंट, त्यात आणखीन काय होतं पण आता सगळे देत नाही. भोग जे येती कपाळी येते सुखाने भोगतो, इतकी जबरदस्त ओळ सुरेश भटाने आपल्या जीवनाचं सगळं सार मांडलेली ओळ ही पुस्तकात नाही. तुम्ही पुस्तक शोधून बघा, पुस्तकात ही ओळ नाहीये, कडवं नाहीये. रंग माझा वेगळा मध्ये. भोग जे येती कपाळी येते सुखाने भोगतो आणि कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा, कळांच्या कळ्या होणं ही प्रक्रिया त्यांनी जी सांगितली ती पुस्तकात नाही अशा अनेक ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. कारण सुरेश भट एक एक शब्द तपासून घेत होते, एक एक ओळ नाही एक एक शब्द तपासून घेत होते. त्यांना जेव्हा जेव्हा असं वाटायचं तेव्हा ते ठेवून द्यायचे, बाजूला ठेवायचे. काही जणांनी असं म्हटलं की ते बाद केलेल्या कविता, बाद केलेल्या कविता नाही आहेत त्या, बाद केलेली कडवी नाही आहेत, ती उत्तमच आहेत. सुरेश भटांना ती वाटली की आपण बाजूला ठेवावी, हे त्यांच्या मनाने घेतलेला निर्णय होता. त्यामुळे असे बोलणारे काय गदारोळ करणारे करत असतात. एकदाच असंच झालं होतं, एक किती अप्रतिम शेर होता बघा, तुम्हाला आवडेलच नक्की, मला खात्री आहे. सुरेश भटांच्याच गजलेमध्ये आहे. सुरेश भटांची ती जी गजल आपण ऐकली असेल, पुन्हा पुन्हा तीच ती चूक मी करीत गेलो, पुन्हा पुन्हा तीच चूक मी करीत गेलो, तुझा खुनी हात जीवना मी धरीत गेलो. क्या बात है, इतका सुंदर ही गजल आहे. आणि त्या गजलेमधला एक अप्रतिम शेर होता, हसून जेव्हा घेतलास तू निरोप माझा, हसून जेव्हा घेतलास तू निरोप माझा, मनातल्या मनात मी हंबरीत गेलो. हे फक्त सुरेश भट लिहू शकतात, हंबरीत गेलो. हंबरणं काय आहे, वेदना काय आहे ती त्यांनाच कळलेली होती, त्यांनी लिहिलं. तुम्हाला सांगतो हा शेर त्यांनी बाजूला काढून टाकला, तुम्हाला कुठेच सापडणार नाही, पुस्तकात नाही हा शेर त्यांच्या, मी तो दिलेला आहे माझ्या पुस्तकात. हा शेर लिहिल्यानंतर मी त्यांच्या कितीतरी दिवस मागे लागलो होतो, दादा हा शेर का तुम्ही मागे टाकताय, इतका सुंदर शेर आहे. ओ बाकी जे काय आहे ते लोक केकाटतात, हे आंबरणे, हे इतकं सुंदर आंबरणं आहे ते तुम्ही का घेत नाही, याच्यावर त्यांच्यावर इतका मागे लागलो. एक दिवस वैतागले आणि ते मला म्हणाले, प्रदीप हा शेर तुला देऊन टाकला, या शेरावर तू गजलली. मला इतकं बरं वाटलं, हा शेर दिला इतका सुंदर, माझा आवडता शेर, पण मी त्यांचं शेर घेणं मी घ्यायचा म्हणजे गोधडीला सुरेश भटांच्या पैठणीचं ठिगळ लावण्यासारखं आहे. तेव्हा मी म्हणालो असं बरोबर नाहीये हे घेणं. दादा म्हणलं खरंच मी घ्यायचा आहे, पण मला असं वाटतं की हा शेर मला नको कारण हे पेलणार नाही. ते म्हणाले एका आठवीवर तुला देतो मी, तेवढा सुंदर शेर तूही लिहून दाखव. म्हणलं कसं शक्य आहे, तुमच्या प्रतिभे इतकी माझी प्रतिभा कधीच हे नाहीये, कसं शक्य आहे, प्रयत्न कर. त्यांचं ते आश्वासक बोलणं होतं आणि मी प्रयत्न करून एक शेर लिहिला. मला जरी हसताना आले तुझ्याप्रमाणे, मला जरी हसताना आले तुझ्याप्रमाणे, तुझे हसू रोज आसवांनी लिहित गेलो. आणि भट म्हणाले की हा शेर तुला आता मी दिला, पण मी तो घेतला नाही, तो घेतला नाही याच्या कारण नम्रतेने घेतला नाही, त्यांचं काही अपमान करायचं म्हणून नाही, पण तो शेर सुद्धा कुठेही तुम्हाला सापडणार नाही, तो मी पुस्तकात दिलेला आहे. याबाबत भटांच्या इतके स्मरण आहेत, इतक्या आठवणी आहेत, त्या सगळ्या सांगणं अवघड आहे. हे जे काय आहे ना गदारोळ करणारी माणसं जशी जी असतात ना, एकदा एक जण सुरेश भटांना जातात, एक गमत होतं. सुरेश भटांना म्हणे तुम्ही भट, ते म्हणले हो भट. मग तुम्ही ब्राह्मण, ते म्हणले हो ब्राह्मण. मग तुम्ही मटण खात नसणार, सुरेश म्हणले छे छे आम्ही फक्त सोहळ्यातलं मटण खातो. हे हजर जवळपणा जो सुरेश भटांकडे होता. किंवा एकदा त्यांना एक मित्र असा आला आणि एकदम पटकन म्हणला काय म्हणता लंगडे पेशवे, सुरेश भट हे आधू होते, अपंग होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा माणसाला अशा गोष्टीवर बोलावं. आणि ते म्हणले काय म्हणता लंगडे पेशवे, सुरेश भटांचं खाड करून उत्तर होतं तलवार अशी निघावी असं, काय म्हणता भेगड छत्रपती, इतकं ताडकन उत्तर त्यांनी दिलं होतं, काय म्हणता भेगड छत्रपती. हे फक्त सुरेश भटच करू शकतात. अशा अनेक हम नहीं करते, प्यार के इशारों की बात हम नहीं करते, धूप में सितारों की बात हम नहीं करते, प्यार के इशारों की बात हम नहीं करते. आणि किती सोपं लिहिजे बघा,
अगदी अगदी सहज वाक्य बोलवत होत, देखिये तो दरवाजा कोण खटखटाता है, आपण काय म्हणतो अरे बघ रे कोण दरवाजा वाढवतो ते, अगदी इतकं सहज नाही. देखिये तो दरवाजा कोण खटखटाता है, अजनबी बयारों की बात हम नहीं करते. बयार म्हणजे झुळूक, वाऱ्याची आम्ही गोष्ट करत नाही. देखिये तो दरवाजा कोण, एकदम प्युअर हिंदी, ते इतके प्युअर हिंदी वाचायचे बोलायचे जेव्हा त्या भाषेत जायचे तेव्हा ते, म्हणजे एकदा लोकमतच्या समाचार, लोकमत समाचार जे हिंदीचा आहे तिथं एकदा त्यांनी फोन केला होता आणि फोनवर ते म्हणे की विजय दर्डा साहेब आहे क्या, तर तो फोनवर ऑपरेटर किंवा कोण असेल तिथं, तो म्हणला म्हणे हा बोलो, तर ते एवढंच म्हणाले आप बहुत बदतमीज है आणि फोन ठेवून दिला होता. कारण हिंदी भाषा इतकी गोड आहे, बोलिये कहिये सुनिये असं आहे, बोलिये असं म्हणलं पाहिजे. त्यामुळे हे किती बघा इथं पण अजनबी बयार, बयार म्हणजे झुळू. तसंच पुढे इजार शब्द आहे, इजार की म्हणजे ठेकेदार. यू तो वक्त के आंसू पोछते है हम फिर भी, यू तो वक्त के आंसू पोछते हैं हम फिर भी, दर के इजारों की बात हम नहीं करते. आम्हीच ठेकेदार आहोत दुःखाचा असं आम्ही नाही म्हणत, आम्ही पुसतो लोकांची आंसू पुसतो. आने वाली दुनिया का हौसला स्वयं हम है, आने वाली दुनिया का हौसला स्वयं हम है, कागजी सहारों की बात हम नहीं करते. बरे दहा शेर आहेत पण मी तुम्हाला सगळे ऐकवत नाही, वेळे पाचच ऐकवतो. शेवटचा शेर त्यातला ऐकवतो, हम ही कल के सूरज की पालकी उठाएंगे. हम ही काय आत्मविश्वास है, हम ही कल के सूरज की पालकी उठाएंगे, इन थके कहारों की बात हम नहीं करते. इन थके कहारों की बात हम नहीं करते. असंच त्यांनी एक मुक्तक लिहिलेलं मला आठवलं, गाव जेव्हा दिसू लागले, मला गाव जेव्हा दिसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागले. तिथं लुळे पाय तुम्हाला सापडेल किंवा अनेक ठिकाणी असं सापडेल की वाट झाली दुभंग तू नाही थे, वाट झाली दुभंग तू नाही थे, हा असा मी अपंग तू नाही थे. असं अपंगत्व त्यांच्या सगळ्या याच्यातनं सापडतं. पण त्यांचं दुःख म्हणजे आपल्यासारखं किडूक मिडूक दुःख नव्हतं. त्यांचं दुःख कसं होतं आणि त्या दुःखाची लज्जत आणि दुःख काय होतं बघा, चार ओळींमध्ये त्या फार समजून सांगितलंय. भाविकांच्या संगतीने पाप माझे पुण्य झाले, भाविकांच्या संगतीने पाप माझे पुण्य झाले, राहिले पाखंड माझे चंद्रभागेला मिळाले. राहिले पाखंड माझे चंद्रभागेला मिळाले, पांडुरंगांच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने सोशिले मीही असे की, पांडुरंगाच्या कृपेने सोशिले मीही असे की, कसं सोसले बघा चिस्ती साहेब सुनो, पांडुरंगाच्या कृपेने सोशिले मीही असे की, लोचने माझी पुसाया ज्ञानयाचे दुःख आले. ज्ञानेश्वर त्यांचं दुःख, त्याचं ज्ञानेश्वरांचं दुःख त्यांची डोळे पुसायला यायचं, इतकं ते दुःख होतं. काय दुःख होतं,